खरं म्हणजे भरपूर स्टॅटिस्टिक्स माझ्याकडे आहे, पण हे स्टॅटिस्टिक्स सांगण्याकरता नाही आहे, इम्प्लिमेंट करण्याकरता आहे. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, कधी कधी पराजय होतो, पण पराजय झाल्यानंतर एकमेकाच्या डोक्यावर खापर फोडू नका. ठीक आहे, आपली काही मतं आहेत, आपल्यालाही काही ठिकाणी समन्वयाचा अभाव आढळला, तो टिपलेला, तो काही जाहीरपणे बोलण्याची आवश्यकता नाही आहे. जो समन्वयाचा अभाव आपल्याला दिसलेला आहे, त्या पक्षाच्या नेत्यांना मी सांगणार आहे की या मतदारसंघात, या मतदारसंघात, या आमदाराच्या घ्यायच्या, या आमदाराकडे आम्हाला त्या ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसला. आज वेगवेगळे नरेटिव्ह तयार होत आहेत. शेवटी आपली मदत आपल्या मित्रपक्षांना झाली आहे, मित्रपक्षांची मदत आपल्याला झालेली आहे. आज आपण जर बघितलं तर शिवसेनेसारखा आपला जो काही जीवाभावाचा मित्र आहे, शिवसेनेच्या ज्या काही 7 जागा निवडून आलेल्या आहेत, आज बुलढाणासारख्या जागेवर संजय कुटे, आकाश कुंडकर यांच्या मतदारसंघातली मतं तुम्ही बघा, इतक्या मोठ्या प्रमाणात ती मतं असती, त्या मतांमुळे त्या ठिकाणी फायदा झालेला आहे. इचलकरंजीमध्ये अण्णांच्या मतदारसंघात एकट्या 42,000 मतं आपल्याला त्या ठिकाणी जास्त आहेत. किंवा नॉर्थ ईस्टचा जर आपण विचार केला तर नॉर्थ ईस्टमध्ये आमच्या ठाकूरताईंच्या इथे 23,000 लीड आहे, तेव्हा 48 मतांनी ती सीट आलेली आहे. आपण जर बघितलं तर आपल्या लोकांनी प्रामाणिकपणे मित्रपक्षांचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या जागा जर आपण बघितल्या, मावळसारख्या जागेवर चिंचवडमध्ये आपल्याला अतिशय चांगली लीड आपण त्या ठिकाणी दिलेली आहे, पनवेलला आपण लीड दिलेली आहे. त्यामुळे याचं विश्लेषण, आणि त्याचवेळी जळगावसारखी आपली जागा जी आपण अत्यंत चांगल्या मताने जिंकलो आहोत, तिथे त्यांच्या आमदारांच्या मतदारसंघात चांगली लीड आपल्याला मिळालेली आहे. आज आपण जर बघितलं तर मीरा भाईंदर सारखं शहर आहे, त्या ठिकाणी अर्धा शिवसेनेचा आमदार आहे, एक आमदार आपल्यासोबतचा आहे, जवळपास 1,00,000 मतांची लीड त्या ठिकाणी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नरेटिव्ह तयार करण्याचं काम आपण तर करत नाही, इतरांनी करू नये. मी काल मुख्यमंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे, माननीय मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं की अनेक वेळा आपले जे प्रवक्ते बोलतात तुमच्यांचे आमचे, मी नितेश राणे नाही बोललो आहे, की बरेच वेळा प्रवक्ते जे बोलतात ते जरा समजून उमजून बोललं पाहिजे. आता ही वेळ उणे दुणे जाहीरपणे काढण्याची नाही आहे. आज आपण बघितलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तटकरे जी निवडून आले, पेणसारख्या आपल्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगली मतं त्या ठिकाणी मिळाली, इमानदारीने सगळ्यांनी काम केलं. त्यामुळे एकमेकाला सोबत घेऊन चालणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून माझी अपेक्षा ही आहे की भारतीय जनता पक्षातर्फेही, आणि मी काल आम्ही बसलो होतो त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री मोदींनाही सांगितलं आणि अजितदादांनाही सांगितलं की आता वेगवेगळी विश्लेषण करू नका, आता एका सुरात सगळ्यांनी बोललं पाहिजे.